हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। आज आपण सगळ्यांनाच आवडणारा एक पदार्थ पाहणार आहोत जो झटपट होतो, तो म्हणजे धिरड किंवा ज्याला खूप सारे लोक बेसन पोळी म्हणतात। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। आज आपण सगळ्यांच्याच आवडती बेसन पोळी किंवा ज्याला धिरड म्हणलं जातं ते करणार आहोत। त्यासाठी मी एक तवा तापायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून जिरं घातलं आणि एक अर्धा ते पाऊण चमचा भरून ओवा घातलाय आणि हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे। ओवा आणि जिरं कच्चं टाकलं तर एवढं टेस्ट चांगली लागत नाही, म्हणून थोडंसं भाजून घ्यायचंय। पाहू शकता हे तडतडायला लागलेलं आहे, म्हणजे आपलं हे ओवा आणि जिरं भाजून चांगलं तयार आहे। सारखं हलवायचं नाही तर ते करपून जाईल। सगळ्यात पहिलं तर बेसन पीठ घालून घ्यायचं एका पातेल्यामध्ये। तुम्हाला ज्याच्यामध्ये बॅटर बनवायचंय त्याच्यामध्ये मी आता इथे एक छोटं पातेलं घेतलंय। पातेल्याची हाईट थोडी जास्त असली किंवा हलवायला इझी पडतं म्हणून पातेल्यात घ्यायचं। वाटीत वगैरे घेतलं की ती बाहेर जाण्याची शक्यता असते। या इथे मी एक मोठा चमचा भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर ना एक छोटा चमचा भरून तांदुळाचं पीठ घेतलंय। तुम्हाला हवं असेल तर कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल, याने आपले जे धिरडी आहेत ती क्रिस्पी होणार आहेत। तर ना आपण हे जिरं आणि ओवा जो भाजून घेतला होता तो हातावर घ्यायचा आहे आणि असं कूस करायचं आहे। भाजलेला तसाच्या तसा टाकला तरी चालेल, परंतु असं थोडा हातावर कूस करून घेतला की त्याची जी टेस्ट आहे ती आणखीन चांगली येते। आता घालून देते या पीठामध्ये। एक चमचा भरून मीठ घालून घेतलंय, एक छोटा चमचा हळद टाकली अर्धा। त्यानंतर ना एक चमचा भरून लाल तिखट किंवा मिरची मसाला जो असतो तो घालून घ्यायचा आणि हे आधी ड्राय मिक्स करायचंय। आता बेसन पीठ आणि मसाले एकत्र झाले पावडरचे की त्यात बेता बेताने पाणी घालायचंय आणि हलवून घ्यायचंय। एक युनिफॉर्म बॅटर करायचंय, कुठेही लम्स राहिले नाही पाहिजे याची खात्री घ्यायची। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं जे मिक्सचर आहे ते तयार झालंय। हे खूप घट्ट आहे, अजून पातळ करायचं। पाणी एकदम घालायचं नाही आहे, नाही तर ते पातळ होऊन जाईल आणि मग पुरा पीठ ॲडजस्ट करावं लागेल, त्यामुळे पाणी बेता बेताने घालायचं। तुम्ही आपल्या बॅटरीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, जी पोरिंग कन्सिस्टन्सी असते तशी पाहिजे। नंतर ना एक तवा तापायला ठेवलाय आणि एकदम नॉर्मल तेल घालून घ्यायचंय तव्यावर, म्हणजे पूर्ण पसरवून द्यायचंय तव्यावर। आणि थोडस बॅटर घालायचं। आणि जितकं पांगवता येईल तितकं पांगवायचं। त्यानंतर ना कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचंय, फार जास्त नाही टाकायचंय तेल। आणि त्याचा ज्या कडा आहे त्या तेल टाकल्यानंतर सैल होतील। आणि कडा चांगला सैल झाला की ते उलथून घ्यायचंय।
पुन्हा एकदा टर्न करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने काढून घ्यायचं आपलं दिरडं तयार आहे. पहिलं दिरडं थोडंफार असंच होतं कारण आपल्याला तव्याचा अंदाज नसतो किती तापलाय किती नाही, किंवा जे उलटवण्याची जी हे प्रोसेस असते ती. आता आपण दुसरं दिरडं काढून घेऊ. आता दुसरं दिरडं घालून घेऊ. पुन्हा कडेने थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आणि कडा सैल करून घ्यायचा. टर्न करून घ्यायचे. पाहू शकता पहिल्यापेक्षा आपला जो सेकंड ढिरड आहे ते चांगलं निघाले आणि दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे. आता चांगलं भाजताना हे बारीक गॅसवर भाजायचं आहे जेणेकरून कडक होईल चांगलं. फार मोठा गॅस असला का सगळं जळून जातं. वरून दाबायचं जेणेकरून आतपर्यंत शिजलं जाईल पीठ. अशा पद्धतीने तयार आहे आपलं सेकंड दिरड. आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.